पिक्चर सुरू झालं तरी अजून हा आला नाही, कधी म्हणून वेळेवर येत नाही. आणि तुला वाट बघायला होतो ना, तर कधी कधी वाटत त्याच्यासाठी थांबूच नाही, सरळ निघून जावं. मग आके आणि तो आला म्हणजे ह्यालाच म्हणतात प्रेम बरं का. गप ग, ए तो मग तुझा हिरो येतोय, काय क्यूट दिसतोय. को मैं पहले समझ पाती, काश पहले प्यार की पहली चिट्ठी साजन तक पहुंचा पाती. इस रिश्ते को और आगे मत बढ़ाओ, ये तुम्हें और प्रेम को इस बदनामी के सिवा और कुछ नहीं देगा. सुमन, मैं नहीं जानता दुनिया मेरे और तुम्हारे रिश्ते को क्या नाम देती है, इस रिश्ते की क्या सीमाएं हैं, मैं नहीं जानता. अगर मैं जानता हूं तो बस इतना, मैंने प्यार किया है तुमसे. अजा का उभ्यात? अहो आशू आली नाही अजून, कुठे रमली एवढा वेळ कुणास ठाऊक. हा मी राजूला त्या दुखंड्यांना देण्याकरता एक पत्रक दिलं होतं, ते दिलं का त्यांनी? हो हो म्हणत होता पैसा सकाळीच, रिक्षा काढली ना तेव्हाच घेऊन गेलाय तो. असं? तुम्ही हात पाय तोंड धुवून घ्या, मी पटकन चहा टाकते. काय ग हे किती हा वेळ, केव्हाची वाट पाहतोय आम्ही, दादा सुद्धा विचारत होते माहितीये. अगं हो, आज तरी येऊ देशील की दारातूनच उलट तपासणी घेशील. अहो ही आली बरं का, किती का हा उशीर बिनी. अगं एवढा उशीर काय, असं काय म्हणते 6:40 तर झालेत ना. पण रोज 6:15 येतेस तू. अगं आज इंग्लिशचा एक्स्ट्रा पिरियड घेतला ना मॅडमनी, आता घेणार आहेत मधून मधून, 10वीचं वर्ष आहे ना. काय म्हणतोय तुमचा अभ्यास, तुमचे एक्स्ट्रा क्लासेस सुरू झाले असं ही म्हणत होती. आता बघा ना. हो आमच्या क्लासचं इंग्लिश जरा कच्चं आहे असं मॅडमना वाटतं म्हणून त्यांनी. काय गं भाई, चांगला अभ्यास करा. हो या. दादा ते दुखंडाने पत्रक दिलं बरं का. हा हा बघा तेच. काय म्हणाले? काय नाही उद्या भेटतो म्हणाले. ते आई काहीतरी खायला आणणार, जाम भूक लागले बघ. अरे आणते आण. काय रे तुला खाण्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही वाटतं, पाहावं तेव्हा आपलं चरत असतो असंच ना. म्हटलं ताई साहेब रिक्षा चालवणं म्हणजे काही गंमत नाही बरं का. अच्छा जसा काही तू जगामध्ये एकटाच रिक्षावाला आहेस नाही का, ओरी पण हल्ली रिक्षा चालवतात म्हंटल. हो हो मग तू चालवून दाखव ना. अरे 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 भांडण नंतर करा रे, आधी खाऊन घ्या बघू. चला घ्या. मेरे महबूब सतीश, पिक्चर पाहिल्यापासून मला कसं तरीच होतंय, माझ्या शरीराला झालेल्या तुझ्या चोरट्या स्पर्शानं माझं सारं शरीर मरून गेलंय, वाटतं असंच उठावं आणि तुझ्याकडे यावं. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे, पण राजा तू मला दगा तर देणार नाहीस ना. छे तुझ्याबद्दल अशी शंकाही घेणं चूक आहे. ए रागावलास? छे
मजनू कधी आपल्या लैलावर रागावला होता का? तूच एक शेर सांगितला होतास ना, काय बरं? हां, लैला को देखना है तो देखो मजनू की आंखों से, और मजनू को देखना है तो देखो लैला के दिल से, खरे ना? मग असे छान छान शेर ऐकवायला पुन्हा केव्हा भेटशील? तुझीच लैला, अश्विनी। अश्विनी देशमुख, अश्विनी देशमुख। प्रेझेंट मॅडम। काल तू मधल्या सुट्टीनंतर क्लास मध्ये गैरहजर होतीस? हो मॅडम। का? म्हणजे मॅडम। करू नकोस, कुठे गेली होतीस? घरी गेलेले मॅडम। परमिशन न घेता? मॅडम त्याचं काय झालं, मधल्या सुट्टीमध्ये राजूदादा आलेला मला घरी बोलवण्यासाठी, आणि माझी इंदूरची मावशी आलेली ना, तिला लगेच परत जायचं होतं, आणि म्हणून मी तुमची परमिशन घेणार होते, पण पण तुम्ही टीचर्स रूममध्ये नव्हता। ठीक आहे, नेक्स्ट। अखिला देशपांडे। प्रेझेंट मॅडम। मुन्ना चल एक सिगरेट पिला। यार सतीश, तू सिगरेट पितोस ते पटत का तुझ्या छावीला? का पटू नये? साला दारू आणि सिगरेटची पोरींना जाम नफरत असते। अरे तिला जाम आवडतं, सिगरेट पिणारा एकदम रुबाबदार दिसतो असं ती म्हणते, बाकी फिरवायला माल एकदम फाकडू आहे। पुन्हा बोल, दात घशात घालून कळलं काय? चिडतोच कशाला? मस्करी केली मी, असली फालतू मस्करी। तुला जरी गादी जाग्यावर हवी असेल ना, तर विनीच्या बाबतीत बोलताना जरा जपून बोलायचं। सॉरी, बस चुकलं आपलं। आता तू तिच्यावर इतकी मोहब्बत करतोस हे आपल्याला का माहीत बा? मग नीट लक्ष ठेवायचं या पुढे। मग मी सांगत नव्हते? अच्छा चल बाय। आज काहीतरी बिघडलंय तुझं। कशावरून? तुझा चेहरा सांगतोय ना, नेहमी सारखी मूड मध्ये नाहीयेस। गाडीवर न येताना चिवचिवत देखील नव्हतीस, काय झालंय? काय काय नाही। तरी पण सतीश। बोल ना। हे वाच। काय? हात तिच्या। हे असं आहे होय, माझ्या प्रेमाची तुला शंका वाटते? शंका नाही रे, भीती वाटते। कुणाची? दुनियेची। प्रेमात दुनियावाले नेहमी आडवे येतात, आपलं प्रेम सफल होईल ना? प्रेम वीरांचे बुजुर्ग सगळे देऊन गेले ही गवाही, प्रेम वीरांचे बुजुर्ग सगळे देऊन गेले ही गवाही। दो दिलों को दुनिया वाले जुदा करू शकणारच नाही राणी। तरीही वाटते भीती सख्यारे, तरीही वाटते भीती सख्यारे, मनात येते बाही बाही, डर कसले
कभी हमारी हो न जुदाई, कभी हमारी हो न जुदाई, कसम खाऊ यादों घे हम जग सारे वैरी अस्ताना, कसने वादे उठली कसम। जाने जिगर जाने मन, सनम तुझा मी तू हमदम, ताता फूट कराया टपले, शत्रु सगले दुष्ट अधम। नकोस मायूस होस रानी, करो जमाना जुल्म किती ही, दो दिलों को दुनिया वाले जुदा करू शकणारच नाही। प्रेम वीरान से बुजुर्ग सगले दे उन गेले ही गवाही, तरी ही वाटते भीती से ख्यारे, मनात येते काही बाहिरा। तीचा प्रलय ती राशी, तुझा तुझा मी तुझाच राही, तुझाच राही, तुझाच राही। स्वप्न धुंदी तुला जावाणते, वास्तवतेचे अभद्र गुंजन। कई साधिशे करो जालिम, त्या सगळ्यांना जाळून टाकीन, राख रांगोळी करून जगाची चकित करीन मरणाला मी। काळभोरांना तिकीट मिळणार आहे असं तुम्हाला कोणी सांगितलं? असं पाहिलं तर काल परवाच ते आपल्या पक्षात आलेले नाही तर तुम्हाला सांगायला हरकत नाही, पण पालकमंत्र्यांनी माझं नाव सजेस्ट केल्याचं मी आपलं ऐकलेलं आहे। पक्षाध्यक्ष विचारी आहेत, योग्य त्या माणसाची निवड करतील ते। तो काळभोर फार माजला आहे, अहो प्रदेशाध्यक्षांना सुद्धा खिशात घालण्याच्या कारवाया झाल्या त्याच्या। ऐकलं दादासाहेब? ते काही नाही दादासाहेब, तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात, तिकीट तुम्हालाच मिळायला हवं। अहो गवाणकर, निवडणूक लढवायची म्हणजे पैसे नकोत का? आणि निवडणूक म्हणजे काय आता पैशाचा खेळ झालाय? पैशाची काळजी तुम्ही करू नका। अहो पैसा आम्ही उभा करतो, तुम्ही निवडणुकीला उभं राहता हे कळल्यानंतर सगळी जनता तुमच्यासाठी पैशाचा पाऊस पाडेल। अहो तुमच्याजवळ प्रामाणिकपणा आहे, सचोटी आहे, त्याला काही किंमत आहे की नाही? मग तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाता की आम्ही शिष्टमंडळ काढू? नाही आम्ही येतो, तिकीट मिळाल्याशिवाय परतायचं म्हणून नाही। दादासाहेब हे आमदार व्हायलाच पाहिजे। हॅपी बर्थडे आर्टिस्ट। हां बोल। हिरवी खुश झाली की नाही? अरे झाली ना, एकदम खुश झाली। हां आधी क्लास बुडला म्हणून थोडीशी नाराज झाली, नाही मग आता काय नाही। नो प्रॉब्लेम यार। अरे एक दिवस क्लासला दांडी मारली म्हणून फेल होता का कुणी? आणि नाही झाला अभ्यास तर काही प्रॉब्लेम नाही। अरे आपण आहोत ना, गाईड घेऊन परीक्षा बसायला सांग, कोण अडवतो आपण बघू। नाही नाही तशी वेळ यायचीच नाही। अरे खूप ब्रिलियंट आहे ती। अरे मग झालं तर। हे बघ पैसे वगैरे पुरले ना, कमी पडले नाहीत ना? म्हणजे पुरले की? बरं आहे बघ, हे पेंडिंग आजच पुरं होतंय, ते विकलं की तुझे पैसे लगेच परत। अरे छोड यार, त्याची काही गरज नाही। बघ तुला एक सांगू,
ए पेंटिंग पेंटिंग छोड़ यार, तुझ्या हातात चांगली आर्ट आहे, मोठा हात मार, सॉलिड पैसा मिळेल। म्हणजे अबे खंचू, नकली नोटांचं डिझाईन बनवायचं बस, मग काय, पैसाच पैसा। जय जय, आपल्याला नको असलं लफडं, जय। हे बघ सतीश, लफडं वगैरे काही होणार नाही, तुला तर काहीच भीती नाही, तू फक्त डिझाईन तयार करायचं, आम्ही लगेच घेऊन जाणार। अरे तरी पण मी बघ तू, अरे यार एक बार तो ट्राय मार के देख। हां आज सगळे क्लासला का नाही आलीस? अगं येतच होते ग, पण वाटेत सतीश भेटला, म्हणाला चल, आणि तू गेलीस। अगं आपलं 10वीचं वर्ष क्लास बुडून कसं चालेल? अगं त्याचाच वाढदिवस आहे ना, मग त्याला नाही म्हणून कसं चालणार? हाय हाय, गेला कुठे होतात वाढदिवस सेलिब्रेट करायला? गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग, सांग ना कुठे गेला होता? अगं हॉटेल मध्ये, ते पण साध्या नाही, 5 स्टार मध्ये। काय सांगतेस काय? अगं हो, मग खर्च खूप आला असेल नाही? हो, एका तासात 500 रुपये खर्च केले त्यांनी। 500? विने, मला काही हे बरोबर वाटत नाही। म्हणजे ग, सतीशच्या घरची परिस्थिती कशी आहे ग? का म्हणजे त्याचे वडील काय करतात? नोकरी करतात, कोणत्या तरी मिलमध्ये क्लार्क आहेत। क्लार्क आहेत, म्हणजे पगारही जास्त नसणार, तरी एका तासात 500 रुपये खर्च केले त्याने। त्याच्या वडिलांनी दिले त्याला पैसे? आता मला काय माहीत, ते काही नाही, तू त्याला विचारायला हवंस। त्याच्याकडे मोटरसायकल आहे, शिवाय त्याचे कपडेही पॉश आणि स्टायलिश असतात। मला काही हे पटत नाही, तू विचार त्याला एकदा। अगं कसं विचारणार ग, तो काही बोलायला लागला ना की मी सारं विसरून जाते। हे बघ, एवढी गुरफटत जाऊ नकोस त्याच्या प्रेमात, उलट मी तर म्हणेन थोडी सावधच राहा। छट, मला नाही पटत, माझा सतीश किने खूप खूप चांगला आहे। छान फर्स्ट क्लास, छान जमले। कोण आहे आर्टिस्ट? नवीन आहे, पहिल्यांदाच करतोय। पण भाई वर्ग कामाचा आहे की नाही? आहे ना, आहे। पण आहे कोण? दादा देशमुख यांचा जावई। दादाचा जावई? हो। दादाच्या पोरीचं लग्न केव्हा झालं? झालं नाही, पण होणार आहे। भाई या पोराची आणि तिची लव्ह स्टोरी सध्या फुल फॉर्मात आहे। दादाला माहिती बहुतेक नसावं, पण भाई मला असं वाटतं ह्या पोराला आपण आपल्या लाईनमध्ये घेऊया। तुमच्या भरोशाचा असेल तर घ्या, पण लक्षात ठेवा हे काम आपण अण्णा काळभोरसाठी करतोय, हे त्याला कळता कामा नाही। जी दोन्ही डिझाईन प्रोसेसिंग साठी लवकर पाठवा। बर, माल बाजारात लवकर जायला हवा, आपल्याला इलेक्शन साठी पैसा गोळा करायचा आहे। म्हणजे तिकीट मिळालं तुम्हाला? मिळणारच। ते मिळणार जात आहे। पण भाई आम्हाला असं समजलंय की दादा देशमुख सुद्धा जोर लावते तिकिटासाठी, आणि ते तर जुने जाणते, शिवाय पब्लिक सुद्धा त्यांच्या साईडची। तुम्ही कोणाच्या साईड म्हणजे काय भाई? पब्लिक आपल्या साईडला नसेल तर त्यांना आपल्या साईडला तुम्ही वळवायला हवं। कधी नोटा दाखवून, कधी सोटा दाखवून। फुकटचा बसतोय काय?
फुकट जपवसतो तुम्हाला? फुकट खातात साले. दादाला जमणार नाही. जमेल नाही. लोकांपुढे पब्लिक पुढे हात जोडून उभा राहायला लोक त्याला मत देतील ना? त्यात गृहमंत्र्यासाठी आमचं जवळचं नातं आहे. तिकीट आपल्यालाच मिळणार. बोल कसं ठेव. हॅलो लख्या, ते डिझाईन ताब्यात घे. बाहेर पाटील आलाय, चला रे. अरे पाटील साहेब, आज इकडे कोणीकडे? साहेब आपण फोन केला असता तर आम्ही हजर झालो असतो पोलीस स्टेशनवर. नाही, तिकडे आपल्याला बोलता आलं नसतं का? एक कंप्लेंट आहे आमच्याकडं, तुमच्या बारमध्ये अश्लील अनैतिक धंदे चालतात म्हणून. म्हणजे? हेच कॅबरे वगैरे. कोणी केली कंप्लेंट? ते दामले गुरुजी म्हणून आहेत. च्या मारी. ब्रह्मा पाटील साहेब, आता काय करायचं? ते आता मी काय सांगणार. बरं काहीतरी मी आपलं तुमच्या कानावर घातलं बस. नाही, ते बरं केलं तुम्ही. काय काळजी करू नका पाटील साहेब. दामले गुरुजी कंप्लेंट उद्या मागे घेतील. ठीक आहे, ठेवा. म्हणे हा भाई, आज हे करायचं. ते दामले गुरुजी ना आपल्या हॉटेलवर घेऊन जायचं. ठीक आहे भाई. त्यांना बघू दे, बघू दे त्यांना. ते म्हणतात तसलं तिथं काही नसतं. बाहेर का मजा मारा जा तुम्ही. मी असं म्हटलंय का, उगाच अर्थाचा अनर्थ करू नका. काहीतरी अनर्थ करतोय तो कारटा. मर मर मारायचं मी. वाण्याच्या दुकानात जायचं ते देखील मीच. आज चार दिवस झाले त्याला सांगतोय, वाईटचं बिल भर, लाईटचं बिल भर. पण फुरसत कुठे आहे महाराजांना? आता तिथे देखील मारायचं मीच.
आज पुन्हा लेट मार्क. कुठे आहे कुठे तो? रात्रभर घरी आले दिसत नाहीये. नाही आला. हा कार्टा म्हणजे डोक्याला ताप आहे नुसता. दिवसभर भटकत असतो. कॉलेजला जातो की नाही खुणास ठाऊक. मग ती स्वतः चौकशी करायची. स्वतः काही करायचं नाही आणि लोकांना नावं ठेवत बसायची. चौकशी करायला वेळ आहे मला. सकाळी लवकर जातो तर रात्री उशिरा येतो. पण तुम्ही असताना घरात कधी केली चौकशी? मला काही कळतं का त्यातलं? रात्री भेटतो ना तुम्हाला, मग त्याला विचारायचं. पण सरळ उत्तर देतो का तो? तुझ्या लाडाने शेपाळून ठेवलेस तू त्याला. अशा एक दिवस रडायची पाळी येईल फुकट गेला म्हणजे. काही फुकट जात नाही. उगाच लोकांना नावं ठेवत बसायची म्हणजे काय? आला वाटत. जा उगवलात. कुठं होतात रात्रभर? अरे कुठं होतात रात्रभर? आपल्याला एक घरदार आहे माहित आहे. माहिती? मग कुठं होतास? मित्राकडे गेलो होतो. त्या पक्याचा वाढदिवस होता. हा कोण आणखी पक्या? कॉलेज मधला मित्र आहे. वाढदिवस रात्री होतात? नाही, वाढदिवस संध्याकाळीच होता. रात्री व्हिडिओ होता. वा छान. मग आता दिवसभर झोपा काढायचे असतील ताणून. काल घरी सांगून गेला होतास? मला सांगून गेला होता. मग मगाशी मला नाही सांगितलं असते? आता सांगितलं ना. पाणी गार होऊन चाललंय, आंघोळीला चला. एखाद्या दिवशी मीच गार पडणार आहे इथं. सतीश, तू चहा घेऊन झोपणार आहेस की आधी झोपतोयस? नाही, मी आधी थोडी झोप काढतो. काढा, झोपा काढा. तुमची लक्षण काय ठीक दिसत नाही मला. अहो ऐकलं का? अरे राजू, काय जरा आईला बोलव. आई, दादा ना बा काय होय? आले आले. हा घ्या. अहो पाहिलं का? काय छोटू जगदाळ्यांचं पत्र आलंय. अगं बाई काय म्हणतात? त्यांच्या विजयसाठी आपल्या अश्वीला मागणी घालतायत. पण एवढ्यात? किती लहान आहे अजून, शिक्षण सुद्धा पुरं झालं नाही तिचं. आत्ताच कुठे लग्न करायचंय? 18 पूर्ण झाल्यानंतर लग्न करायचं. साखर पुडा करून ठेवायला काय हरकत आहे? हा तोपर्यंत होऊ देत काय शिक्षण व्हायचंय ते. आणि छोटू काही लग्नानंतर शिक्षणाला नाही म्हणणार नाही. हा ते बाकी खरं. मग काय कळव? तुम्हाला योग्य वाटेल तसं करा. अहो पण दादा, आशूचं मत नको का विचारायला? अरे बाबा, तुझ्या लग्नात सुद्धा आम्ही तुला विचारणार नाही. गेली कुठे ती? क्लासला. ती गेली क्लासला. बरं आहे बघ, आल्यानंतर जरा तिच्या कानावरती घाल. काय बापापेक्षा आईजवळ मुली जरा मोकळ्या होतात. बरं मी कचेरीत निघतो. रिक्षा काढ. अगो भाई, अरे 9:15 वाजले, अजून कशी आली नाही ही? चल बाय. संध्याकाळी भेटूया. ए कुठे भेटूया? ते नंतर ठरवू आपण. तू निघत आ, कोणीतरी पाहिल. ओके बाय. बाय बाय. अंदाज नाही आहे रस्त्याची जी काय वाट लागलेली आहे ना. अरे यार, 2-2 महिन्याने टायर बदलावं लागतं. सगळं मेंटेनन्सचा खर्च, पेट्रोलचा खर्च, भाडे मिळत नाही. कशी मिळणार? भाववाढ केवढी झालेली आहे. काय रे, बेवड्या पिऊन गाडी चालवतो काय? सॉरी यार, सॉरी. साला हे बरं आहे, आधी चूक करायची नंतर सॉरी म्हणायचं. रिक्षाचं नुकसान झालं असतं तर कोण तुझा बाप भरून देणार होता काय? नुकसान झालेलं नाहीये. झालं नाही ना, म्हणून तू सुटलास. नाही तर या तुझ्या खटाऱ्या बरोबर तुलाही आडवा केला असता. गाडीची भाषा करायची नाही, कळलं ना? लपलं नाही पाहिजे, समजलं ना? राजू काय झालं? काय नाही रे साहेब, धडकले रिक्षावर. रिक्षाचं काय नुकसान वगैरे झालं? नाही. चल बाबा, सकाळी सकाळी राडा नको, जा आपल्या कामाला निघ. चल चल. साल्याला तोडलात असतं मी आता. हात नाही उचलला तेच बरं केलंस. का रे? अण्णा काळभोरच्या पोरांबरोबर असतो तो. पण मला तर हा पोरगा आउटलाईनचा वाटत नाही. नाव काय याचं? सतीश गायकवाड.
अग आशु, ए आशु, काय ग? अग काय करती आहेस? काय नाही का? अग ती भांडी जरा विसळून टाक, बाईनी घासली आहेत पण राग जशीच्या तशी. आशु, अभ्यास वगैरे नीट चाललाय ना तुझा? हो, मेरिट मध्ये आला पाहिजे नंबर तुझा. तू उगीच काळजी करतेस ना आई. अग तसं नाही ग, अग शिक्षण हेच भांडवल असतं आपल्यासारख्यांचं. शिकली सबरलेली मुलगी असली ना म्हणजे मग घरही चांगलं मिळत. आता हे काय तू मध्येच काढलंयस? मध्येच नाही ग, आता मुली वयात आल्या की आई बापांना त्यांच्या लग्नाचा वेध लागणारच की. लग्न? अग अजून माझं शिक्षण देखील पूर्ण नाही झालंय. अग पण आताच कोण करतय लग्न तुझं? आशु, जगदाळ्यांच्या विजयला ओळखतेस का तू? मुलगा छान आहे, दिसायला देखणा आहे, इंजिनिअरिंगला आहे, तुझ्यापेक्षा 2-3 वर्षांनीच मोठा असेल. हो माहिती आहे मला. कसा वाटतो तुला तो? कसा वाटतो म्हणजे? अग अग तुझ्या दादांना सुद्धा खूप आवडलाय तो. कठीणच आहे. कठीण तर आहेच ग, पण यातून काहीतरी मार्ग काढायला हवा ना. असं केलं तर कस? हे तू सतीशला सांग, तो काय करणार ग? तो नक्कीच काही ना काही मार्ग काढेल, तुला मागणी घालेल. त्याने मागणी घातली तरी काही उपयोग होणार नाही, आई दादा माझं ऐकणारच नाहीत ग. आणि हे जर प्रेम यशस्वी झालं नाही ना तर मग मी मरून जाईन ग. ए असं वेड्यासारखं काहीतरी बोलू नकोस हा. ए असं केलं तर आम्ही पळून गेलो तर? चल असं भलतं सलतं मनात सुद्धा आणू नकोस. हे बघ आज तू सतीशी बोल. हा सतीश गायकवाड, याला आपल्याकडे आणायचं. पण भाई मी म्हणतो हाच पोरगा का? नाय, तुला नाही कळायचं ते. म्हणजे? अरे हा त्या अन्या काळभोर साठी काम करतो. पण आता आता या जानू दादासाठी काम करेल. त्याचा फोटो नीट बघा. हा पोरगा काय कामाचा? परशा, अरे हिरा पारखायला सुद्धा नजर लागते रे. हा पोरगा म्हणजे सोन्याची खाण आहे, खाण. घेऊन या त्याला. तो बघ, मी सांगितलेलं विसरू नकोस हं. जा बोल. विने, ए चल बे. कुठे? बॉस कडे. कोण बॉस? ए फालतू सवाल नाही पाहिजे, चुपचाप चल. चला निघायचं काय आता? फुटा चला. ए नष्टरबाजी नाही पाहिजे, सरळ चलतो की फुलटो करून टाकू. ए बाबा जा ना, आता आपल्याला राडा नाही पाहिजे इथे. जा. ए हा असा ऐकायचं नाही, उचला रे याला, पालखी करूया साल्याची. Yeah.
तू बरा रे लवकर आलास हिला काय झालं काही नाही जराशी घाबरली ती का रे बाबा सांगतोय बघ मला थोडासा चहा दे लगेच निघायचंय मला अरे आता आलास आणि लगेच चल बघा ना आशूला पोहोचवायला आलो आज तिच्या शाळेजवळ मोठी मारामारी झाली अगो भाई कोणाची काय कळलं नाही पण काळभोरचे आणि जानूदादाचे गुंड असावेत टाकू सूर्या सोडा वॉटरच्या बाटल्या जाम राडा झाला तिथे अगो भाई आणि नेमकी शाळा सुटायची वेळ हिने ते पाहिलं आणि घाबरली नेमका त्याच वेळी त्या भागामध्ये भाडं घेऊन गेलो तुम्ही मग येताना हिला आणि मीनाला दोघींना घेऊन आलो बरं केलंस रे बाबा पाहिलं म्हणून म्हणत असते मी आणि शाळेच्या वेळ मारामारी हिरोगिरी ग दुसरं काय पोरी असतात ना शाळेत त्यातल्या एका हिरोची माझी आज बाचापाची झाली काळभोरच्या पोरांबरोबर असतो म्हणे तो तू जपून अस रे बाबा स्वतःला या गुंडांचं काही खरं नाही असू देत जरा आशूला बघा घाबरले ती बोलवा तिला आशू ए आशू आई मी मीनाकडे जाते ना अभ्यासाला अगं आत्ताच तर आलीस लगेच कुठे निघालीस काय खाऊन पिऊन घेशील का नाही निदान चहा तरी काय थोडा नको आता मी तिकडेच घेईन असू दे येते मी या पोरीचं काही कळेन असंच झालंय मला तुम्हाला काय एवढी चिंता वाटते विनी ए विनी ए विनी असं रडायचं नाही हं बघ आता मी काय करू ग तू प्रकार पाहिल्यापासून माझं मनच थाऱ्यावर नाहीये खरंच सतीश तसा असेल का ग मीने बोल ना अगं मी तरी कसं सांगू मलाही त्याची पुरेशी माहिती नाहीये ग मग आता काय करायचं त्याची माहिती काढायची कशी काढू कशी तरी पण तोपर्यंत त्याला भेटायचं नाही अगं पण टाळायचं अगं पण ते कसं जमणार मी त्याला भेटले नाही तर विनी सर रडतेस का एकसारखं मुळमुळू नाही ग त्याला पाहायचं नाही भेटायचं नाही म्हणजे मन थोडं घट्ट करायचं तसं नाहीये ग मी बघून येते आई काय म्हणते ते मी पण निघते मला काय करायचं सुचतच नाहीये ग पक्षश्रेष्ठींनी इतका का घोळ घातलाय काही कळत नाही आपल्या मतदारसंघातला उमेदवार ठरवताना इतका वेळ कधीच लागला नव्हता काय काळभोर तुम्हाला काय वाटत नाही म्हणजे गाडं कशात अडकलं अहो ते तर मी कसं काय सांगणार पक्षामध्ये दादासाहेब सिनियर आम्ही काल पक्षामध्ये आलो हो ना आणि श्रेष्ठींच्या गाळ्यातले ताईच बनलात काय तुम्ही उगा काहीतरी गैरसमज करून घेतात आपलं काय पक्षाने सांगितलेली कामगिरी करायची पक्षाने सांगितलं निवडणूक लढवा लढवायची अच्छा म्हणजे त्या दृष्टीने तुमचे प्रयत्न चालू आहेत तर आता मोठेपणा कुणाला नकोय दादासाहेब आता सरळ सरळ सांगून टाका की आपला पक्ष तुम्हाला तिकीट देतोय ते काय नाही असं कानावर आलंय या भागामध्ये विरोधी पक्षांनी बराच जोर केलेला आहे तेव्हा इथं एखादा जबरदस्त माणूस उभा करावा असं हायकमांडचं म्हणणं आहे म्हणजे दादासाहेब देशमुख हे जबरदस्त उमेदवार नाहीत नाही काही वर्षापासून ते आपल्या पक्षाचं कार्य एकनिष्ठेनं करीत आलेले आहेत अगदी पक्षश्रेष्ठीपासून ते तळागाळापर्यंत प्रत्येक जण त्यांना एक चारित्र्य संपन्न नेता म्हणून ओळखतो कबूल आहे ना कबूल आहे मान्य नाही दादासाहेब जुने आहेत चारित्र्यवान आहेत मान्य आहे एकदम मान्य आहे पण मला एक सांगा विरोधकांच्या धतिंगबाजीला ते उत्तर देऊ शकतील का धतिंगबाजी अच्छा म्हणजे तुम्ही धतिंगबाजी करणार पक्षाच्या तत्वांना हरताळ फासणार
त्याला इलाज नाही दादा, त्याला इलाज नाही। राजकारण फार खराब झालेलं आहे। ये साधन शुचिता का काय ते आता इतिहासात जमा झालेलं आहे दादा। पण आता तुम्ही ज्याला कालपर्यंत जातीयवादी म्हणत होतात त्याच्याशी आज सत्तेसाठी तुम्ही हातमिळवणी करता। सांगा मला, कुठं आहेत तत्व, कुठं आहेत तुमची तत्व? तरी सुद्धा तुमच्यासारख्यांना तिकीट देणं म्हणजे गुंडगिरीला प्रोत्साहन दिल्यासारखं आहे, गुंडगिरीला राजकीय प्रतिष्ठा मिळवून दिल्यासारखं आहे। दादा जरा सांभाळून, तुम्ही आम्हाला गुंड म्हणालात, गुंड म्हणालात, पण आम्ही गुंडगिरी केल्याचं एकतरी उदाहरण द्या ना। सांगा मला, गुन्हेगार गुन्हेगार म्हणून कधी आम्हाला पकडलं? एक दोनदा पकडलंय, एक दोनदा पकडलंय ते मोर्चा काढला म्हणून। अहो आता मोर्चा काढला तो जनसेवेसाठी काय? आता जर आम्ही निवडून आलो तर आम्ही जनसेवा जास्त करू म्हणून आम्हाला पक्ष तिकीट देतोय, बरोबर? तुम्ही तर तिकीट हातात असल्यासारखं बोलताय। वारा तसाच वाहतोय। नाही हे चुकीचं आहे, मी तुम्हाला तिकीट मिळू देणार नाही। कुठल्या भ्रमात आहात दादा? अहो नुसतं ससोटीनं सेवा करून चालत नाही, स्वतःचे लाभी बांधावी लागते। नाही आम्ही तुमच्या नंतर राजकारणात आलो कबूल आहे, पण राजकारण कसं खेळावं हे फार लवकर शिकलो दादा। आता खरं तर मला तिकीट मिळाल्यातच जमा आहे, तुम्ही विरोध करून आता काही उपयोग नाही। उद्याच्याच पेपरला मला उमेदवारी मिळाल्याचं जाहीर होईल। हॅलो, हां दादासाहेब देशमुख बोलतोय। हे पहा दादासाहेब, नाही तुमच्या विभागाचं प्रतिनिधित्व? हां कळलंय मला, ते सकाळीच बोलणं झालंय माझं। मग काळभोरांचे प्रचार प्रमुख म्हणून तुम्ही काम बघायचं? बघा, नाही नाही नाही, काळभोर सारख्या गुंडाला जर तुम्ही तिकीट देणार असाल ना तर नाही। अहो पण पक्षाचं कार्य म्हणून? पक्षाचं कार्य करायला मी केव्हा नाही म्हटलंय, अहो पक्षाचं कार्य मी नेहमीच करतोय। पण हे बघा, पक्ष जर चुकीच्या दिशेनं जात असेल ना तर माझा विरोध राहील। हां हे पहा दादासाहेब, या घडीला सत्ता टिकवणं जास्त महत्वाचं आहे। नाही सत्ता टिकली तर पक्षाची प्रतिमा वगैरे टिकते, नाही का? नाही नाही, सिनियॉरिटी प्रमाणे तुम्हालाच तिकीट मिळायला पाहिजे होतं, मान्य मला। हे बघा, मला तिकिटाची अपेक्षा कधीही नव्हती आणि नाही, पण पक्ष जर गुंडगिरीला प्रोत्साहन देणार असेल तर माझा पहिला विरोध राहील। हे पहा दादासाहेब, नाही मी प्रदेशाध्यक्ष असलो तरी निर्णय हायकमांड घेत, मी आपला रबर स्टॅम्प। नाही म्हणजे त्यातून असं बघा की नाही, ठीक आहे ठीक आहे, जर तुमचं तसं ठरलं असेल ना तर तसंच होऊ द्या। नाही नाही, मला त्याच्यामध्ये तुम्ही गृहीत धरू नका। आणि बघा, माझा रबरी शिक्का करण्याचा प्रयत्न करू नका। नमस्कार। वा भाई, अरे या ना, या 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 या, काय कंपनी देणार? नाही चालू द्या चालू द्या। आज एकदम आनंदात आहोत आपण। तुम्ही आमच्या आनंदात सामील व्हा, बसा ये ना। काय कोणी नवीन मित्र आहे वाटत? भाई हा सतीश गायकवाड। सतीश? हा आपला तो आर्टिस्ट। ओ हो हो हो, अच्छा 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 अच्छा, बसा 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 बसा। म्हणजे दादांचा होणारा जावई। फार फार छान कला आहे ना तुझ्या हातात। या अशी माणसं आपल्याजवळ असाया हवीत। म्हणे ही आपली इलेक्शनचे बॅनर पोस्टर वगैरे जे सगळं काही आहे ते याच्याकडनं करून घ्या। हो भाई, त्याच्यासाठीच त्याला इथे घेऊन आलोय, त्याला म्हटलं ह्या निमित्तानं ओळख तरी होईल। छान। काय सतीश मग, काय म्हणते देशमुख साहेबांची कन्या? भेटता भेटता का नाही? आपलं नुसतंच आखो आखो मे नाही, भेटतो ना शाळा सुटल्यावर।
सर विनी, ये विनी, विनी थाम ना प्लीज, विनी सगळीकडे येतो तू. अगं तू काळजी करू नकोस ग, मी आहे ना तुझ्या बरोबर. तो बघ, लक्ष देऊ नकोस. रिक्षा, तुम्ही म्हणाल की अण्णा काळभोर काळ राजकारणामध्ये आला, बरोबर आहे. पण मी जरी काल आलो असलो तरी माझं परिस्थितीवर बारीक लक्ष होत. देशातली परिस्थिती दिवसेदिवस बिघडत असताना नुसतं हातावर हात ठेवून स्वस्थ राहून तमाशा बघणं मला अशक्य झालं, म्हणून मी सक्रिय राजकारणात आलो. माझ्या दोस्तांनो, आज देशामध्ये स्मगलिंग, गुंडगिरी, भ्रष्टाचार पराकोटीचा बोकाळलेला आहे. मंत्र्यांपासून संत्र्यांपर्यंत सगळ्यांचे हात बरबटलेले आहेत. ही परिस्थिती आपण बदलणार आहात, खरं शासन आपण करणार आहात. हा गुंड माणूस गुंडगिरी आणि स्मगलिंग बंद करणार. अहो दादासाहेब, धमक्या देऊन काम करू पाहतोय तो. हो ना, त्याचा माणूस आला होता माझ्याकडं, म्हणत होता प्रचार प्रमुख म्हणून तुम्ही जबाबदारी स्वीकारावी अशी काळभोरांनी विनंती केली आहे. अच्छा, मग मी सांगितलं दादासाहेब आमचे नेते आहेत, त्यांनी सांगितलं तर विचार करीन. दादासाहेब, त्यानं तर मला सरळ सरळ धमकीच दिली. असं काय म्हणाले? गाठ माझ्याशी आहे, सरळ वागलास तर ठीक, नाहीतर तंगड्या तोडीन म्हणाला. तुम्ही पोलिसात तक्रार दिली नाहीत? दादासाहेब, अहो इन्स्पेक्टर पाटील हा त्याचाच माणूस, त्यानं माझी तक्रार तर नोंदवून घेतली नाहीच, पण काळभोरसारख्या प्रतिष्ठित माणसाविरुद्ध मी तक्रार करतोय, त्यांच्याविरुद्ध आरोप करतोय. माझा काहीतरी गैरसमज झालाय असं सांगून सरळ सरळ त्याने मला बाहेरचा रस्ता दाखवला. उद्या मी त्याची ऑफर नाकारली तर मला सुद्धा तो धमकीच देणार. आपण त्याचं खरं रूप उघड केलं पाहिजे, त्याच्या ढोंगीपणाचा भुरका फाडला पाहिजे. बरोबर आहे, आपण तेच करणार आहोत. अण्णा काळभोर सारख्या माणसाला आमच्याच पक्षानं निवडणुकीचं तिकीट देऊन या विभागातली सगळी सुरक्षितता धोक्यात आणली आहे हे तुम्हाला सांगायला नको. काळभोरांनी कितीही समाजसेवेचा बुरखा पांघरला तरी त्यांचं खरं स्वरूप तुम्हाला माहितीये. आणि काळभोरांना माझा असा जाहीर सवाल आहे की त्यांना जर समाजसेवाच करायची आहे, तुमची सेवा करायची आहे, देशाची सेवा करायची आहे, तर त्यांनी आपल्या पाठीमागे एवढी ही गुंडांची फौज कशासाठी बाळगली आहे? ही फौज कशा करता बाळगली आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये, कारण त्यांचं खरं स्वरूप तुम्हाला माहितीये. तरी मी तुम्हाला सांगत होतो त्या दादाच्या नादाला लागण्यामध्ये काय अर्थ नाहीये. फार 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 हट्टी माणूस आहे तो. त्याला सरळ करायला वेळ लागणार नाही भाई. आपल्याला तसलं काही करायचं नाहीये. मात्र मग त्यानं प्रकरणाला वेगळा रंग येईल. हे बघा, दादाला जरी तिकीट मिळालं नसलं तरी त्याची ताकद फार मोठी आहे. या भागामध्ये त्याला मानणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. प्रकरण आपल्याला जरा वेगळ्या मार्गाने हाताळावं लागणार आहे. जाऊ दे, त्याची चर्चा आता नको. आणि तो जोपर्यंत आपल्या आडेत नाही ना, तोपर्यंत त्याची दखल घ्यायची आपल्याला गरजच नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. वॉर्ड नंबर 2 मध्ये प्रचाराचा धडका उडायला हवा साहेब. अहो तिकडच्या मतदारांचा कल विरोधकांकडे आहे, शिवाय 4, 10 आणि 17 यामध्ये तीच परिस्थिती आहे. 10,000-1,000 तरी मत आहे तिकडं, किमान निम्मी तरी आपल्याला मिळायावीत. बरं, समतानगर झोपडपट्टीचं काम कोण करते? मी साहेब. त्या भागामध्ये प्रचाराचा धूमधडका उडवा. त्यासाठी फार पैसा होतावा लागेल साहेब. त्या विभागात पीपल्स पार्टीने पाय पसरायला सुरुवात केली आहे, चांगलाच जम बसलाय त्यांचा. पैशानेच मतं फोडावी लागतील. बघ, काळजी करू नका, लागल तेवढा पैसा होता तिकडं. त्या भागात कार्यकर्त्यांची फौज उभी करा, त्यांना खायला प्यायला घाला. त्या भागात दारूचं वाटप करा, बायकांना साड्या, पुरुषांना धोतर जोड्या, काय लागल ते पुरवा. आपणच त्यांचे तारण करते आहोत असं त्यांना वाटायला पाहिजे. आमच्या भागात बॅनर्स कमी पडतात साहेब. संध्याकाळपर्यंत नवे बॅनर्स येतील, येऊन घेऊन जा. पोस्टर जरा आकर्षक पाहिजे, काहीतरी वेगळं, लोकांचं लक्ष खेचल असा. त्यासाठी खास माणूस ठेवलेला आहे, 2-3 छान डिझाईन्स केलेत त्यानं. पोस्टर्स येतील उद्यापर्यंत, मग बघा तुम्ही. आणि काय? बाकी काही नाही साहेब, काही नाही. निघा तुम्ही.
रात्री या, मला रिपोर्ट द्या. म्हणया बाबू. हां भाई. काय खबर काय? खबर म्हणजे भाई, तुम्हाला तिकीट मिळालं म्हणून लोक नाराज आहेत. हां. वाटलंच होतं मला. वस्त्या वस्त्यांमध्ये दहशत बसवा. एक गठ्ठा मतदान झालं पाहिजे. सतीश भाई ना ती पोस्टर लवकरात लवकर तयार करून हवेत. अरे तू जर असा पिऊन पडलास तर ती पोस्टर कशी काय तयार होणार? होतील रे, होतील. होतील ते खरं, पण कधी? चला मूडच लागत नाही. विनीची यात सतावत रे बाबू. याच काय खरं नाही यार, त्या पोरीनं पार पागल करून टाकलं याला. हा सतीश, अरे इश्क ने निकम्मा कर दिया हमको, वरना हम भी आदमी थे काम के. बाबू विनी माझ्याशी नफरत कार्य करते, माझ्याशी नफरत करते, बोलत भेटत पण नाही. का रे साल, मलाही ते कोडच पडलंय. सतीश त्या पोरीचा नाद तू सोड. अरे जगात पुष्कळ पोरी पडल्यात यार. पुन्हा बोल, जीभ उकडून हातात देन कळा. विनी फक्त माझी आहे. म्हणजे तू तिला कधीच विसरू शकणार नाहीस? कधीच नाही. आणि तिनं दुसऱ्याशी लग्न केलं तर? ते शक्य नाही. ती जर का माझी झाली नाही ना, तर मी तिला कुणाची सोन देणार नाही. बा त्या दादा देशमुखाला जर गप्प बसवला नाही तर हे इलेक्शन तो आपल्याला जिंकू देईल असं काय वाटत नाही. आपल्या विरोधात त्यानं केलेल्या प्रचारानं आता लोक वितरायला लागलेत. काही करून त्याला गप्प बसवायला हवा. त्याला उडवायचा का भाई? तुम्ही फक्त हुकूम करा, या आईला सकाळ बघणार नाही तो. हो हाच मार्ग आहे भाई. धोक्याचा धोक्याचा मार्ग आहे. या भागामध्ये दादा खूप लोकप्रिय आहे. त्यांनी आपल्याशी उघडउघड वैर घेतलंय हे लोकांना माहिती आहे. त्याला जर काही झालं तर प्रकरण पहिल्यांदा आपल्या अंगाशी येईल. शिवाय तो शहीद होईल. तो शहीद झाला की मग लोकांची सहानुभूती त्या मानकाम्याकडे आपोआप जाईल. मूर्ख, काहीतरी दुसरा मार्ग शोधायला हवा. भाई दादा देशमुखला आपण किडनॅप केलं तर इलेक्शन संपेपर्यंत अडकून ठेवायचं. तरी प्रकरण आपल्यापर्यंतच येईल. काहीतरी अशी युक्ती शोधायला पाहिजे की कुणालाही माझ्याशी संबंध जोडता येतं का म्हणे. मग प्रश्नच आहे, आईला आपलं तर भेजा चालत नाही. भेजा नाही हा, मडकी. कळलं? मडकी. काय तुम्ही करणार आहात ते दिसतंय. पक्षाचे कार्यकर्ते शेळपट. तुमच्या जीवावर इलेक्शन लढवावी म्हटलं तर तुम्ही दगड दगड. काय त्या संगम टॉकीज जवळच्या चौकामध्ये आमचा कटआउट लावायचा होता ना? हो का नाही? काय झालं त्याचं? झालं काय? तयार झाला का तो? काय रे? नाही अजून. काय करतो काय तो तुमचा आर्टिस्ट? दादाचा हो घातलेला जावई आर्टिस्ट का? आता त्यालाही फितवलं दादानं. भाई त्याचा जरा प्रॉब्लेम झालाय. त्याचा कसला? त्याच्या लव्ह स्टोरीचा लोचा झालाय. का? कोणी कोणाला टांग दिली? त्या पोरीनंच टांग दिली. पोरीनं टांग दिली? अरे बरं आहे की मग. चांगलंय, फर्स्ट क्लास.
त्या पोराला म्हणत जा घेऊन तिला लांब काश्मीर सिमला उटी लागल ती मदत करू आपण करमन आणि मुन पोरगे गायब की दादा आपोआप आपल्या मार्गातनं दूर बस म्हणा बोंबलत शोधत आणि ती लग्नाला तयार झाली नाही तर फुलटू ए चल ना विनी नाही ग मी खरंच नाही येऊ शकणार पण विनी नाही तर टिपला मजाच नाही बघ आम्ही तरी कशाला जायचं तुमचं मात्र हे अतिच आहे हा तुम्ही जा आम्ही जायला हवं तर तूही यायला हवं सगळ्या येत आहेत तूच एकटी अडून बसली आहेस अगं विनी चल ना इतका आग्रह करायला उद्या कुणी येणार नाही हा अगं पण नाही आणि भीड नाही तुला यायलाच हवं ए जाग तुम्ही मॅडमला लिस्ट मध्ये नाव लिहायला सांगा तिचं मी बघते ती येत नाही कशी ते मॅडम कडे नाव देऊया बरं झालं ती यायला तयार तरी झाली तिचं काय बिन असलं तेच कळत नाही चल तू काय येत नाहीयेस ते माहितीये मला मगाशी त्या सगळ्या होत्या म्हणून मी काही बोलले नाही पण तू त्या सतीशसाठी अजूनही मनातनं झुरतीयेस आणि तो मात्र तुला कधीच विसरला असेल विनी विनी तुम्हाला काय टळतेस ग मी खरंच तुझ्यावर प्रेम केलंय खरंच तुझ्याशिवाय सारं जग मला उदास वाटतंय मी खरंच सांगतो तुझ्याशिवाय जगणं म्हणजे जगून मेल्यासारखंच आहे मेल्यासारखंच आहे विनी तुला माझी दयाच नाही का ग नाही आहे तूच तर पत्रात दिलं होतंस एकदा मजनू का दिल जानना है तो पहला के दिल से देखो मग ते लैलाच्या नाजूक कोमल दिल तू कुठे विसरलीस बोल ना बोल ना मिनी डार्लिंग बोल तुझे गोड शब्द कानावर पडावेत म्हणून मी आतुर झालोय लैला लैला पुकारू मी पण लैला बसी है मेरे दिल में सतीश कोण आहे अरे आम्ही यार तुम्ही कशाला आलात अरे काय स्वतःची हालत करून घेतलीस तू हालत हे बघ त्यापेक्षा तू तिला गाठत का नाहीस कुठे रे इथे आले इथं नाही रे बाबा तो क्लास दे हे पण दे ठीक आहे इथे बस हे बघ सतीश ती तुला हवे ना हवे ना अरे मग तिला गाठून तू विचारत का नाहीस नाही यार अरे पण पोराला थांबतच नाही ती मला पाहिलं की पळून जाते मी नाही तिला सक्तीने थांबवू शकत मी नाही सतीश तिच्या शाळेची ट्रीप जाते मग तू त्या ट्रीप मध्ये जाऊन तिला गाठ आणि उचल नाही जमणार सतीश यार आम्ही आहोत ना तुझ्या मदतीला सुरुवातीला रडेल ओरडेल मग येईल वळणावर तू डायरेक्ट शादीच करून टाक तिच्याशी असं म्हणतोस तुझं प्रेम आहे ना तिच्यावर आहे ना अरे मग प्रेमासाठी एवढं धाडस तुला करायला हवं Yeah.
मजा आली नाही बस मध्ये? काय करतेस? करायला आली आहेस पिकनिकला? माझं लक्षच लागत नाही गं कशात. तू म्हणजे ना थोरेस गाठीला, ती आणि तिची मैत्रिणीच आहे. अगं सारखा रडगाणं काय गात बसतेस गं? अगं अश्विनी, मी ना आता तिकडे काय करताय? आंघोळी नाही का करायची तुम्हाला? चला लवकर. आईला बाईने लोचा केला. त्या डोंगरापासून या डोंगरापर्यंत त्या पिकनिक पॉइंटला जायला पाऊल वाटेल. तिथेच जायचंय ना? तुला असंच वागायचं होतं तर आलीस कशाला पिकनिकला? मला यायचंच नव्हतं, तूच जबरदस्ती केलीस. छान, म्हणजे तू पुन्हा मलाच दोष देणार? मला वाटलं या वातावरणात तुझा मूड चांगला होईल. म्हणतेस ते खरंय ग, पण मी तरी काय करणार? आता तरी हो पुढं, पुन्हा धोके चढीच आहेत. चालव कर पळ. हे बघ, नाही तर सकाळ सारखं होईल. मला कळतंय ग मीने. कळतंय पण वळत नाही. मला जर माहिती असलं तर मी खरंच. अगं विनी, मीना, तुम्ही दोघे इथे काय करताय? मॅडम तिथे स्पॉटची माहिती देत आहेत. चला लवकर, कुलकर्णी सरही रागवलेत. बरोबर, चला चला लवकर. बरात आपला पुढला आयटम. पुढला आयटम यार रण्या, तुझी ती गझल जाऊ दे ना. कुठली रे? कुठली? ती रे ती, तू नाही का त्या ऑर्केस्ट्रात गात होतास? अरे हा हा, अन्या ही ला काय तुकडा गझल रे यार, क्या बात आहे. अरे पण आता या पिकनिकच्या ठिकाणी आणि सिरियस गाणं म्हण रे, कशाला भाव खातो? ओ सर, तुम्हीच काहीतरी सांगा ना याला. एक मिनिट, एक मिनिट. अनिल सर उठ, म्हण ती गझल. अरे आम्ही तुझी खूप तारीफ ऐकली आहे, आम्ही तरी केव्हा ऐकणार काय? म्हण म्हण. ओके ओके.
मनोरा आणि स्वप्नांचा फुलोरा एक आशेचा मनोरा आणि स्वप्नांचा फुलोरा उधळला काखेळ सारा भक्त उरली वंचना कसं घडलंय सगळं काही अकस्मात घडलं हो काय कळायच्या आतच हो नाही पण तुम्ही इतके सगळेजण होता आणि तुमच्यापैकी कुणी तिला वाचवू शकलं नाही पण त्या गुंडांच्या जवळ तलवार आणि पिस्तूल होतं आम्ही सगळे निशस्त्र होतो मान्य आहे सर पण तुम्ही इतके सगळेजण होता हो पण त्याने एकेकाला कापून काढण्याची धमकी दिली होती एकाने तर पिस्तूल सुद्धा झाडली अहो सगळ्या गुंडा पुढे आमचं काय चालणार बरं किती जण होते तीन होते इन्स्पेक्टर साहेब इन्स्पेक्टर साहेब त्यांच्यातला एक नेहमी शाळेसमोर दिसायचा बहुतेक तो तिलाच भेटायला येत असावा त्याचं नाव त्याचं नाव माहिती नाही पण कदाचित तिच्या मैत्रिणींना माहिती असेल तिच्या मैत्रिणी कोण कोण आहेत मला सरला पण मीना तिची खास मैत्रीण होती जरा जाऊन बोलावून घेऊन या तिला मुली फार घाबरले आपण त्यांच्याकडे जाऊया का ठीक आहे चला नाव काय तुझं बेटा तुझी खास मैत्रीण होती ना ती कुणी मारलं असेल ग तिला चांगला शॉक घेतलाय मुलीने काय झालं बेटा कुणी 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 जाऊन
कुणी मारलं तुला माहिती आहे? सतीश Come in, sir. Yes, please. Thank you. Sir, I'm Inspector V.S. Pradhan, Mahableswar Police Station. आमच्या इथे झालेल्या एका खुनाच्या केसची चौकशी करायला म्हणून आपल्या इथे आलो. Here is the file, sir. Please have a seat. Thank you. Sir, मयत मुलगी अश्विनी देशमुख, संशयित आरोपी सतीश गायकवाड आणि त्याचे इतर साथीदार हे सगळे आपल्याच विभागातले आहेत असं साक्षीदारांचं म्हणणं आहे. So, I need your help, sir. Certainly. Thank you. हवालदार, PSI पाटील यांना बोलवा. होय साहेब. पाटील, हे इन्स्पेक्टर प्रधान. महाबळेश्वरला झालेल्या खुनाच्या तपासात आपण यांना मदत करायची आहे. लागेल ती सर्व मदत करा. जरूर. थँक यू. चला. एक मिनिट पाटील. सतीश गायकवाड बद्दल तुम्हाला कितपत माहिती आहे? लिस्टवर नाही. एकंदरीत पाहता सराईत गुन्हेगाराचा एक कृत्य असं वाटत नाही. ते इतर दोन साथीदार कोण असावेत? बर, तुम्हाला नाही का असं वाटत की ही ठरवून केलेली हत्या असेल? तसं म्हणायला हरकत नाही. बाय द वे, त्या गायकवाडचा पत्ता देतो ना. सतीश गायकवाड तुमचा एकुलता एक मुलगा. वाईट झालं. त्याचं काही प्रेम प्रकरण असेल असं तुम्हाला नाही वाटलं कधी? काही कल्पना नाही साहेब, पण तो नेहमी घराबाहेर असायचा ही गोष्ट मात्र खरी. तुम्ही कधी विचारलं नाही त्याला? साहेब, आम्ही नोकरी करणारी माणसं दिवसभर घराबाहेर असतो. हे काही समर्थन ठरू शकत नाही मिस्टर गायकवाड. तुमच्या मुलानं फार अमानुष असं कृत्य केलंय आणि तुम्ही म्हणताय की तुम्हाला काही कल्पना नाही. कुठे आहे तो? माहित नाही साहेब. माहित नाही की तुम्ही लपवून ठेवलाय? ओ साहेब, आम्ही मध्यमवर्गीय माणसं, रक्त पाहिलं तरी घाबरणारी. आई कुठे आहे त्याची? आतमध्ये. जरा बोलवा त्या. आत्ताच बोलव तिला. नाही, तिची मनस्थिती ठीक नाही म्हणून म्हणतो ती. कळतंय मला गायकवाड, आम्ही सुद्धा माणसंच आहोत, पण आम्हाला आमचं कर्तव्य हे करायलाच हवं. प्लीज बोलवा त्यांना. कुसुम, कुसुम, आपण सतीशच्या आई.
आपल्या मुलाने कोणतं कृत्य केलं याची आपल्याला कल्पना असेलच. माझा अजूनही विश्वास बसत नाही हो त्यावर. हा रळवाय तो. पण तरीही त्याने हे कृत्य केलंय तसा पुरावा आहे आमच्याकडे. कुठे आहे तो खरंच माहित नाही हो. मुलगा महाबळेश्वरला गेला होता ते तरी तुम्हाला माहित होतं का? नव्हतं साहेब. तो आर्टिस्ट आहे. चित्र काढीत बसला की टपरीतच बसायचा. कधी कधी घरीही येत नसे. सध्या तर तो निवडणुकीचं काम करत होता. निवडणुकीचं काम? हो, अण्णा काळभोरांचं. अच्छा ठीक आहे. तुम्ही त्याला लपवून ठेवला हे जर समजलं तर जड जाईल. आणि बाहेर पोलीस उभे आहेत हे लक्षात असू द्या. फार वाईट झालं. ऐकून धक्का बसला. विश्वास बसना. काय करणार आपण? आपल्या हातात थोडंच काही आहे. दादा तुम्ही आता मन घट्ट करून हे दुःख पचवायला हवाय. मोठी गोड पोर अश्विनी. पाहिलं ना मी तिला. पाहिलंय इथंच हो. दैवाला पाहवलं नाही दादा. दादा तुम्ही आता मन आवराय हवं. तुम्ही जर हातपाय गाळलेत तर मला सांगा राजू वैनी यांच्याकडे कोण बघणार. काही लागलं सवरलं मदत हवी असेल हक्कानं हाक मारा. आपलं माणूस म्हणून मी आहे. आणि आता निवडणुकीची काळजी करू नका. घरातच राहा. घरातनं बाहेर पडू नका. येऊ मी. कार्यकर्ते वाट पाहत असतील. जाया हवं. येतो. इन्स्पेक्टर साहेब या प्रकरणात काही प्रोग्रेस नाही अजून. तुम्हाला सांगण्यासारखं काय नाही. मग कधी कळेल? ते तुम्हाला आत्ताच आम्ही कसं सांगू शकणार. एवढा भीषण प्रकार घडूनही पोलीस खाते इतकं स्वस्त कसं? राज्यात सर्वत्र खळबळ उडाली याची कल्पना आहे ना तुम्हाला? अहो आम्हाला कल्पना आहे त्याची. पण आम्ही पण माणसंच आहोत ना. पण सामान्य नाही. कायद्याचे हात लांब पसरलेले असतात असं म्हणतात. खरं आहे. पण तरी तुम्हाला स्कॅन्डलिंगला आम्ही वाव देणार नाही. तुम्ही काय म्हणता ते स्कूपच्या मागे असता अर्थाचा अनर्थ करता. आणि मग वरचन तोंड देताना आमची हजामत होते. पण काही निष्कर्ष तर काढले असतील ना तुम्ही? काढलेत. पण कन्फर्म झाल्याशिवाय आम्हाला आत्ता काही बोलायचं नाही. ओके. त्या दोघांची काही माहिती समजली? ते बाबू आणि मन्या सरायत गुंड आहेत. मग त्याला पकडलं का नाही अजून? शोधतोय आम्ही. आणखी काही नाही. तूर्त एवढंच. आणि जर काही माहिती मिळालीच तर आम्ही तुम्हाला लगेच कळू. ओके. दॅट्स एनफ. मला निघायला हवं. नमस्कार सर. नमस्कार. काय रे तू सतीश गायकवाडला ओळखतोस? होय साहेब. पण तसा त्याचा आपला संबंध होता साहेब. तो कसा होता रे? तो आपला गिराईक होता साहेब. सिगारेट घ्यायला यायचा. आणि त्याचे इतर मित्र? ते नाही यायचे साहेब. त्याने इथे राडा केला होता काय रे? राडा त्यानं नाही केला होता साहेब. पण राडा करणारी माणसं जानूदादाची होती. अश्विनी देशमुखच्या मागं होता ना तो? त्यांचं लफडं होतं साहेब. हमेशा तो शाळा सुटायच्या वेळेला इथून थांबायचा तिला भेटण्यासाठी. दादासाहेब संशयित आरोपी सतीश आणि अश्विनी या दोघांचे प्रेम संबंध होते असं मी ऐकलंय. नाही काय हे खरं आहे का? छो काय माणूस गेल्यानंतर कोणी काही बोलतो. आमची अश्विनी तशी नव्हती हो इन्स्पेक्टर साहेब. खरंच नव्हती.
बर मग लोकांना असं बोलण्याचं कारणच काय? लोकांचं तोंड कोण धरणार? आणि आता तसंच काही असतं तर आमच्या लक्षात आलं नसतं का? उलट आम्ही तर तिच्या लग्नाच्या विचारात होतो. 16व्या वर्षी लग्न करणार होतात? अहो नाही हो, ठरवून ठेवणार होता. का? अहो या सर्वात मुलींना जपाय लागतं. अच्छा, म्हणजे तसं काही होतं याचा तुम्ही इन्कार करताय तर? मग त्याने तिला का मारावं तेच तर कळत नाहीये. पोस्टर्स तुमची अर्थात मी निवडणूक लढवतोय सत्ताधारी पक्षाचा उमेदवार म्हणून. आपली काय हरकत? छे छे, हरकत असायचं काय कारण हो? ज्याच्याजवळ पैसा आहे असा कुणी पण निवडणूक लढवतो. मग झालं तर मग काय मी खरंच निवडणूक लढवतोय का नाही हे कन्फर्म करायला आलात का काय? त्याची माहिती मी कधीच काढली आहे काळभोर. मग इथं येण्याचं कारण काय? अश्विनी देशमुख केस मधला संशयित आरोपी सतीश गायकवाड हा तुमच्याकडे काम करत होता का? माझ्याकडे असं नाही म्हणताय, निवडणुकीचं काम तो करत होता असं म्हणणं योग्य होईल. हे काम त्याला तुम्हीच दिलं होतं? अर्थात याचाच अर्थ काम हो, तुम्ही त्याला अगदी व्यवस्थितरित्या ओळखत होता. हे बघा, अहो तो चांगला आर्टिस्ट होता, मी त्याला काम दिलं, त्याचा माझा संबंध फक्त कामापुरता होता बस. पण कुणीतरी त्याला तुमच्याकडे आणला असणारच की? नेमकं आठवणं कठीण आहे. नाही तरी काय आहे असं बघा इन्स्पेक्टर, या निवडणुकीच्या कामामध्ये अनेक माणसं संबंधात येतात, नेमकं आठवणं कठीण आहे. म्हणजे तुम्ही फक्त कामापुरतेच त्याला ओळखत होता? बरोबर, अगदी बरोबर. बर मग मन्या आणि बाबू यांचं काय? त्यांचं काय असणार? नाही नाही, ही दोघं तर तुमचीच माणसं होती ना. असं बघा इन्स्पेक्टर, नाही तुम्ही कमाल करता, हा एवढा मोठा पसारा सांभाळायचा म्हणजे माणसं लागणार हो ना. बर ही दोघं म्हणजे मन्या आणि बाबू एक्झॅक्टली कशा प्रकारची कामं करत होते तुमच्यासाठी? एक्झॅक्टली कशा प्रकारची कामं करत होते? जुजबी तरी म्हणजे याला निरोप दे त्याला निरोप दे जुजबी. म्हणजे ही दोघं तुमची खास माणसं नव्हती असंच तुम्हाला म्हणायचं? अहो म्हणायचं काय त्यात, ही वस्तुस्थिती आहे. या बसा. बर तुमची नाजूक कामं कोण कोण करत असत? कसली नाजूक कामं? नाजूक कामं कसली? ओ इन्स्पेक्टर, तुम्ही मला एखाद्या सस्पेंड कादंबरीतला विलन वगैरे समजलात का काय? नाही तसं काय असेल ना तर डोक्यातनं काढून टाका. हे बघा, मी एक साधा कार्यकर्ता आहे, जनतेचा सेवक आहे, माझं सगळं खुल्लम खुल्ला आहे.
लपवून ठेवण्यासारखं माझ्याकडे काही नाही. म्हणजे या केसशी तुमचा काहीही संबंध नाही? कारणच काय, कारणच काय मला सांगा ना. आता मने आणि बाबू हे दोघं जण काही काळ माझ्याकडे काम करत होते, एवढ्यावरून, फक्त एवढ्यावरून तुम्ही या प्रकरणाशी माझा संबंध लावलात आणि मोकळे झालात. इन्स्पेक्टर, अशानं प्रामाणिक कार्यकर्त्याला काम करणं कठीण होईल. आणखीन काही? आणखीन? जस्ट अ मिनिट. याच्याविषयी काही सांगू शकाल? काय आहे? संशयित आरोपी कुणासाठी तरी ही डिझाईन्स बनवत असावा. माझ्यासाठी बनवत होता असं म्हणायचं तुम्हाला? मला तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा आरोप करायचा नाहीये का भोर. हा आता फक्त हे कुणासाठी असू शकेल याबद्दल तुम्हाला काही म्हणायचंय का, एवढंच मला पाहायचं होतं. मग तुम्ही चुकीच्या जागी आलेला आहात इन्स्पेक्टर. येता आता, मला जरा इलेक्शनची मीटिंग आहे. या. ओके. नोटांचं सर्क्युलेशन ताबडतोब थांबवा. नोटा आणि इतर नाजूक माल दुसऱ्या जागी हलवा. चला निघा. निघा. तुम्ही त्या काळभोरकडे गेला होता म्हणे. लागलं काय हाताला? ठेव. महाभिरंद राहिले एकाचा. हा तर त्या खोट्या नोटांच्या संदर्भात थोडीशी चाचपणी करून पाहिले, पण टाकास तूर लागू दिला नाही बेटाने. आय टेल यू मिस्टर पाटील, यामाग मोठी सिंडिकेट असली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे काळभोर असेल यामाग? नाही हो, काळभोर तसले धंदे करणार नाही. नाही पण मग या आरोपीने ही डिझाईन्स का म्हणून बनवावीत, म्हणजे कशासाठी? आता डिझाईन बनवली असा पुरावा कुठे आहे आपल्यापाशी? असं चाळा केला असेल त्यांनी. मला नाही असं वाटत, ती डिझाईन्स तयार आहेत. पाटील, लवकरच आपल्या पोलीस खात्याला धावपळ करावी लागणार आहे. काय सांगता येत नाही. बरं, मने आणि बाबू या दोघांचे रेकॉर्ड्स असतील ना आपल्याकडे? रेकॉर्ड असे नाहीत, आता दतिंगबाजी करणाऱ्या लिस्टमध्ये नावं आहेत त्यांची. काय हो, ही दोन्ही काळभोरचीच माणसं ना? तसंच काय म्हणता येणार नाही. हाताची रग जिरवण्यासाठी कधीतरी दतिंगबाजी करतात. आणि त्यांना अटक वगैरे झाल्यानंतर जामीन कोण भरतो? मग भरतो कोणतरी. नाही म्हणजे काळभोरचा याच्याशी काही संबंध नसतो काय? नाही बा. आता तुम्हाला पाहायचं असेल तर रेकॉर्ड बघू शकता तुम्ही. प्लीज. खंडावळ साहेब, आता तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात म्हणून विचारतो, या प्रकरणात म्हणजे तुमची भूमिका काय असेल? असं पहा लेले, घडला प्रकार अत्यंत गंभीर आहे आणि तितकाच दुर्दैवीही आहे. या साऱ्या प्रकरणावर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत. अरे 7 दिवस झाले तरी खुली सापडत नाही म्हणजे ही अत्यंत नामुष्कीची गोष्ट आहे. या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी आम्ही एक खास अधिवेशन भरवण्याची मागणी करणार आहोत. नाही पण. पण काय? हे अधिवेशन बोलावलं गेलं तर तुमच्या गृह खात्याची लखतरं बाहेर पडतील. विरोधी पक्षाचे आमदार तुम्हाला फाडून खातील. निवडणूक प्रचारात या विषयाचा इश्यू केला जाईल आणि मग तुम्हाला पळताभोई थोडी होईल. मला कल्पना आहे त्याची. नुसती कल्पना असून काय फायदा शिंदे? तुम्ही यावर उपाययोजना काय केली ते बोला. तुमचे मेवणे या प्रकरणात गुंतले आहेत, गोष्ट खरी. म्हणूनच तुम्ही नरमाई न घेताय, पण यामुळे तुम्ही आमच्या गायाला फास लावायची वेळ आणली आहे. साहेब, आमचं खातं प्रयत्नांची पराकाष्ठा करते, पण तो गायकवाड कुठं दडून बसलाय काय कळत नाही. मला सबबी नकोय शिंदे, नाहीतर नाईलाजानं मला तुमचं गृहमंत्रीपद काढून घ्यावं लागेल. येत्या 24 तासात खुनी हाती यायला हवा. येईल साहेब. हे बघा कमिशनर, अश्विनी देशमुखचा खुनी सापडलाच पाहिजे. मला सबबी नकोय, काय वाटेल ते करा. 24 तासात खुनी हजर व्हायलाच हवा.
अश्विनी देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी सतीश गायकवाड याचं आज अपघाती निधन झालं. त्याचं छिन्न विच्छिन्न प्रेत बेवारशी अवस्थेत सापडलं. त्यानं आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा कयास आहे. सतीश, 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 मला भासतंय रे, भासतंय रे. अश्विनी देशमुख प्रकरणात काहीतरी गोलमाल असेल असं. अरे असा कधी खून केला तर कोणी लगेच सापडतो काय?
ते प्रेत सतीशचं नसावं असं मला वाटतं. आज काय सगळ्यांनाच तसं वाटतंय. आज नक्की त्या कारभूरची काही कालाकांडी असणार मी सांगतो ना. माफ करा, काय बोलत होता तुम्ही? कुठे काय? नाही, सतीशच्या प्रेताबद्दल काही म्हणत होता? नाही, कुठे काय नाही बोलत आम्ही. सतीश मेलेला का होईना, सापडलाय बरं झालं. घाबरू नका, मी वार्ताहर आहे आणि या प्रकरणात पहिल्यापासूनच कुठेतरी पाणी मुरते अशी शंका आहे म्हणून विचारलं. तुम्ही वार्ताहर आहात? हो, दैनिक लोकवार्ताचं. ते प्रेत सतीशचं नव्हतं अशी तुम्हाला शंका वाटते? असं साऱ्यांनाच वाटतंय का? प्रेताची ओळख पटवण्याचा मामला संशयास्पद होता. खुद्द सतीशच्या वडिलांची खात्री पटली नव्हती, पण काळभोरच्या दडपणामुळे त्यांनी हो म्हटलं असावं असं साऱ्यांना वाटतंय. शिवाय ते प्रेत जाळण्याची घाई. राजूलाही तसंच वाटतंय. राजू अश्विनी देशमुखचा भाऊ, आमचा चांगला दोस्त आहे साहेब. तोही रिक्षा चालवतो ना साहेब. पण आमची नावं वगैरे घेऊन पेपरात छापू नका, कारण आम्हाला गावात दिवस काढायचे तो. अरे नाही नाही, अजिबात काळजी करू नका तुम्ही, अजिबात काळजी करू नका. अच्छा, तुम्हाला कुठे जायचंय? मला पोलीस स्टेशनला जायचंय याच प्रकरणाची अधिक माहिती काढायला. चालणार का कुणी? अरे साहेबांना सोड जरा, चला चल. आणि हो, एक काम कर, तू राजूला हे कार्ड दे आणि मला भेटायला सांग, त्याच्याशी थोडंसं बोलायचंय. हॅलो. आता काय पाहिजे तुम्हाला? अहो, ते प्रकरण संपलं, आरोपी अपघातात सापडून मेला, आता तरी आम्हाला त्रास देऊ नका. असं कसं म्हणता इन्स्पेक्टर? त्याचे ते दोन साथीदार अद्याप पोलिसांना सापडलेले नाही. अहो, त्यांना फारसं महत्व नाही, मुख्य आरोपी सापडला संपलं. म्हणजे त्यांना तसंच मोकळं सोडणार तुम्ही? कोण म्हणतो? अहो, आम्ही त्यांना पकडणारच आहोत, पळून पळून पळतील कुठं. हा, एक दिवस हातात सापडणारच. बर, मेला तो सतीशच होता अशी खात्री आहे तुमची? म्हणजे ते प्रेत सतीशचं नसावं असं लोकांना वाटत. असं वाटायचं कारण? ते प्रेत सतीशच आहे हे मान्य करायला त्याच्या वडिलांवर दडपण आणलं गेलं होतं असं लोकांचं मत आहे. शिवाय प्रेत जाळण्याची घाई देखील संशयास्पद होती असं नाही वाटत तुम्हाला? अहो, ते प्रेत आधीच सडलेलं होतं, त्याच्याकडे बघवत सुद्धा नव्हतं म्हणून जाळलं ते. तुम्हा पत्रकार लोकांना हीच वाईट खोड असती, सरळ गोष्टीला फाटे फोडायचे. अच्छा 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 अच्छा, म्हणजे ते प्रेत सतीशच होत असं म्हणायचं तुम्हाला? प्रश्नच नाही. अहो, त्याच्या खिशात सापडलेल्या वस्तूवरून सिद्ध होत आहे की, शिवाय त्याच्या खिशात त्या अश्विनी देशमुखचा फोटो सापडलाय. ठीक आहे, निघतो मी. या, पण माझं अद्याप पूर्ण समाधान झालेलं नाही आहे. या प्रकरणात काहीतरी काळबेर आहे अशी माझी खात्री आहे. हा कोणाचा तरी फाजीलपणा दिसतोय. प्रश्नच नाही भाई, मुद्दाम आपलाच लोचा केलाय. विरोधी पक्ष याचा फायदा घेणार. चले, दादा देशमुखाची पोर मेली तरी आमचा पिच्छा काही सोडत नाही. हा प्रकार जर बंद झाला नाही तर याची लागण वाढत जाणार. पण पेपरवाल्यांना आपण कसं काय अडवणार? कुणी दिली बातमी? माहित नाही. मग ते शोधून काढा आणि बातमी देणाऱ्यावर पाळत ठेवा. ठीक आहे भाई. भाई, त्या बाबू म्हणायचं काही कळलं नाही आणि माहीत करूनही घेऊ नका. आपला त्या दोघांशी काही संबंध नाही. संबंध नाही? अजिबात नाही. मग त्यांच्यासाठी काहीच करायचं नाही? कोण म्हणताय असं? त्या दोघांच्याही बायका मुलांना आपणच पोसणार आहोत. आणि ते मिळाले तर? तर आपण कानावर हात ठेवायचा, कळलं? कुणी माणसाचे साथीदार म्हणून त्यांना थोडीफार शिक्षा होईल. कोर्टामध्ये केस उभी राहिली की आपण त्यांना एखादा चांगला वकील देऊ आणि त्यांना सोडवून घेऊ. उठ. अरे उठ. नाव काय रे तुझं? अरे नाव काय तुझा? त्या मुलीचा खून कोणी केला? मुलीचा खून कोणी केला सांग? माहित नाही. मुलीचा खून कोणी केला? मुलीचा केला? ती उमेदच खचली रे राजू. असं म्हणून कसं चालेल? आपल्यावर सरळ सरळ अन्याय होतोय आणि आपण केवळ हात जोडून बसायचं? मग मी काय करावं असं तुझं म्हणणं आहे?
दादा जे प्रेत सतीशचं म्हणून दाखवलं गेलं ते प्रेत सतीशचं नव्हतं अशी खात्री पटली माझी. अरे तुझं झालं, इतरांचं काय? अहो दादा इतरांचं तेच म्हणणं आहे. सत्यपुढे शहाणपण चालत नाही राजू, सत्यपुढे शहाणपण नाही चालत. हे तुम्ही म्हणावं दादा, तुम्ही आतापर्यंत अन्यायाविरुद्ध झगडलात, तुम्ही अनेकांना न्याय मिळवून दिलात. ते काही नाही, तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटा, ते काहीतरी मार्ग काढतील यातून. भेटलो ना मुख्यमंत्र्यांना, भेटलो अगदी निवडणुकीच्या धांधलीत असताना मुख्यमंत्र्यांना भेटलो. आम्हाला नाही बोलत ते कधी. काय बोलणं, माझ्या पराभवाची कथा सांगू? कोणाकोणाला नाही भेटलो, मुख्यमंत्र्यांना भेटलो, पण या प्रकरणात लक्ष घालायला कुणालाही वेळ नाही आहे. सगळ्यांना आपल्या खुर्चीची चिंता पडली. सत्तेचा मोह फार वाईट राजू, सत्तेचा मोह फार वाईट. हे न्याय अन्याय सगळ्या गोष्टी त्या जमा झालेल्या आहेत. अहो पण निदान प्रदेशाध्यक्ष ना तरी. अरे त्यांनी तर कर केलाय कर, त्या काळभोरला मी विरोध केला ना म्हणून माझ्यावरती शिस्तभंगाची कारवाई केली आहे आणि माझा राजीनामा मागितलाय. जाऊ द्यात, जाऊ द्यात. हे बघा जे काही झालंय ना सगळं भल्यासाठी झालंय म्हणायचं. छे या दलदलीचा वीट आलाय वीट. दादा तुम्ही गप्प बसला तरी मी गप्प बसणार नाहीये. सतीशची आणि तुझी चांगली ओळख होती ना? तशी खास नव्हती. मग तू त्याला चांगला ओळखतोस असा दावा का केलास? तशी त्याची माझी दोन तीनदा भेट झाली होती. एकदा तर त्याची आणि माझी मारामारीपर्यंत वेळ आली होती आणि म्हणूनच त्याचा चेहरा माझ्या पक्का लक्षात राहिला होता. अच्छा, नाही पण त्या प्रेताचा चेहरा तर ओळखण्यासारखा नव्हता. हो ना, पण काही गोष्टी न जुळणाऱ्या होत्या. त्या प्रेताची अंगलट, उंची. चांगली माहिती दिलीस. या प्रकरणात काहीतरी गोलमाल आहे अशी शंका मला सुरुवातीपासून होतीच. अहो लेले हे साऱ्यांचंच मत आहे पण सगळेजण बोलायला घाबरतात. अच्छा मला एक सांग, सतीशचं आणि तुझ्या बहिणीचं काही प्रेम वगैरे, म्हणजे त्याच्या खिशात तुझ्या बहिणीचा फोटो सापडला म्हणून विचारतो. आता स्पष्टच बोलतो, तसा थोडासा संशय मला होता खरा. कदाचित त्याचं एकतर्फी प्रेम असू शकेल आणि म्हणूनच त्यानं तिला गाठण्याचा प्रयत्न केला असावा. आणि तिने रिस्पॉन्स न दिल्यामुळे चिडून त्याने तिची हत्या केली, नाही का? आता हे तू म्हणतो हे जर खरं असेल तर या राजकारणी लोकांनी या एकतर्फी प्रेमाचा आपल्या राजकारणासाठी उपयोग करून घेतला असंच म्हणावं लागेल, नाही का? मग तुम्ही काय करणार आहात? मी तुला मदत करणार आहे, तुझ्या पाठीशी उभा राहणार, तुला न्याय मिळवून देणार. मित्र मी आम्हाला मतांची भीक मागण्यासाठी इथे आलेलो नाही. मी इथे आलेलो आहे तो आपली सेवा करण्याचा हक्क आपण मला द्यावा असा आपल्याला सांगण्यासाठी. सच्चा कार्यकर्ता हा नेहमीच सेवाशील वृत्तीचा असतो. मला सत्ता उपभोगण्यासाठी नको आहे, मला सत्ता हवी आहे ती आपली सेवा करण्यासाठी. मुर्दाबाद, मुर्दाबाद, अण्णा काळभोर, मुर्दाबाद. अण्णा काळभोर कौन है? चोर है, चोर है. अण्णा काळभोर कौन? तुम्ही Thank you.
तो राजू देशमुख येतो सभा उधळून जातो आणि तुम्ही लोक नुसती तोंड बघत बसताय. याच्यासाठी पोचतो ना तुम्हाला? तो कधी आला तेच कळलं नाही. सभा मी नको, सभा मी नाही. अरे कोण येत कोण जात याच्यावर लक्ष ठेवायला हवं. कुणी तुम्ही, मी नाही तुम्ही. पुन्हा असं झालं तर तुमच्या सगळ्यांच्या डुंगणावर लाता नाही. लाता मग तुम्ही घरी. काही टकार बोर बघून ठेवायला सांगितली होती, त्याचं काय झालं? ठेवलेत भाई, पण त्यांना काम कुठलं द्यायचं? मतदानाच्या दिवशी त्यांची गरज भासल. व्होटिंगच्या वेळी प्रजापक्षाची अगदी किरकोळ टेबल रस्त्यावर दिसतील असं बघा. त्या दिवशी प्रजापक्षाचा एकही कार्यकर्ता घराबाहेर पडला नाही पाहिजे. काही बूथही ताब्यात घ्यावे लागतील. मोठ्या प्रमाणावर बोगस व्होटिंग करावं लागेल. शाई पुसण्याचं केमिकल आलेलं आहे. प्रजापक्षाच्या मानकाम्याने जानुदादाला हाताशी धरलंय. काल त्याच्या पंटर बरोबर झाली आमची थोडी. आणि ते हनुमान दलवाले ते बी त्याच पार्टीचा प्रचार करतायत. कल्पना आहे मला. विरोध चारी बाजूनी आहे ठाऊक आहे मला. म्हणूनच आपण जास्त सावध राहायला हवाय. विरोध करणाऱ्यांमध्ये जरब बसायला हवी. चार दोन डोके फोडा ना, जमेल ना? काय रे दोघा चौकांचे हातपाय तोडा, होऊन जाऊ दे, दहशत बसेल. पुढं काय करायचं ते मी बघतो. जानुदादाची गँग खतरनाक आहे भाई. असं दे, त्याचा बंदोबस्त मी करतो. काहीतरी कारणान फक्त त्याला जरा बाहेर काढा, टाडा खाली सलेला अटक करूया, आतमध्ये पण करूया. अण्णा बोलतोय. ओळखलास जानू? हसू नको भडव्या, फोन का केलायस ते बोल. फोन का केला कळलं ना तर चक्कर येईल तुला. तुझ्या पंटरनं सांग लिंबू पाणी तयार ठेवायला. फालतू बकवास बंद, कामाचं काय ते बोल. काम आहे ना? आहे. अण्णा तुला एक आनंदाची बातमी देतो. बातमी? कसली बातमी? ऐक अण्णा, तुझी सोन्याची अंडी देणारी कोंबडी आम्हाला गावले. ऐकतोयस ना? हे बघ, तुझा तो सतीश गायकवाड सध्या माझ्या कस्टडीत आहे. काय झालं भाई? सतीश जानूला सापडलाय. तुम्ही लवकर निघा. जानू दादा आणि सतीश दोघांपैकी कुणीही वाचत काम नाही. आम्ही तुला प्रेमानं आमंत्रण दिलं का? तर तुझ्यासारखा गुणी कलाकार त्या नीच काळभोऱ्याकडे फुकट जाऊ नये म्हणून. पण तू ऐकलं नाहीस? अरे त्या लल्लू काळभोऱ्याकडे काय आहे तरी काय? तू त्याच्यासाठी नोटांचा डिझाईन बनवलास ना? आणि त्याच्या बदल्यात त्यानं तुला काय दिलं? तर कट करून तुझ्या अश्विनीला मारले. हो, कट करून मारले. एक नंबरचा विश्वासघातकी आहे तो. पण तू काळजी करू नकोस. हा जानूदादा शब्दाचा पक्का आहे. बघ, तू माझ्यासाठी त्या नोटांचा डिझाईन बनव. आणि बघ कसा तुला मालेमाल करतो ते. काय? कसला आवाज रे? म्युनिसिपालिटीचे धुरवाले आलेत मच्छर मारायला. आहे ना, आपल्याकडे पण एक मच्छर आहे. Yeah.
राजूचे वकील कोर्टाची ऑर्डर घेऊन आले. राजूला बाहेर काढा. अहो ऑर्डर. शिर्के त्या बडव्याला बाहेर काढ. कागदपत्र घे रे. इन्स्पेक्टर, याला काही मारहाण केलीत? नाही, काय नाही. आणरे देशमुख, तुला काही मारहाण केली यांनी? नाही. हे घ्या, इथं सही करून त्याला घेऊन जावा. चला. सतीश कधीच मेला अपघातात सापडून. माझी खात्री आहे, हा नक्की सतीशच आहे. लवकर काहीतरी करा, हा वाचला पाहिजे. हवालदार, पोराला बाहेर काढा. मला पोलीस स्टेशनवर फालतू गोंधळ नकोय. बघा तरी हा काय म्हणतोय ते. वरदान साहेब, हा लोकल गँग वॉर मधला मर्डर आहे. या पोराचं डोकं फिरलंय. यू डोंट हॅव टू वरी अबाउट दॅट. सत्य तडफडे सतीशच होता याबद्दल खात्री आहे माझी. अरे पण सतीश अपघातात मेला हे जाहीर झालेलं आहे. अहो पण ते खोटं आहे. पोलिसांनी तशी माझी खात्री पटवली होती. पोलिसांनी म्हणजे इन्स्पेक्टर पाटीलनीच ना. अहो लेले, पाटील हा काळभोरचाच माणूस आहे. हा, मला देखील तसाच संशय आला होता. हे जर खरं असेल तर आज मेला हा सतीशच होता हे सिद्ध करणं थोडं जडच जाणार आहे. म्हणजे मग आपण काहीच करू शकणार नाही. नाही, सतीशच्या आई वडिलांना भेटलो तर कदाचित ते मार्ग निघू शकेल. नाही का, ते मी करणारच आहे. या प्रेताची ओळख पटवून घेण्यासाठी त्याच्या आई वडिलांना मी बोलवलंच आहे. आता पुन्हा तुम्ही नवीन काय विचारणार आहात हे पहा. या प्रकरणात आम्हा दोघांने खूप मनस्ताप झालाय. प्लीज आता पुन्हा आम्हाला त्रास देऊ नका. गैरसमज करून घेऊ नका. मी तुम्हाला त्रास द्यायला आलेलो नाही आहे. अहो मी पत्रकार आहे आणि सत्य शोधणं हे माझं काम आहे. पोलिसांनी या तपासाच्या कामात बरीच गडबड करून ठेवली. गडबड? या प्रकरणी लोकांनी बराच आवाज उठवला होता आणि तो दाबण्यासाठी पोलिसांनी सतीश म्हणून एक बोगस प्रेत साधत. असं कोण म्हणत? अनेक लोक, तुम्ही सुद्धा. मी? हो तुम्ही. कारण ते प्रेत सतीशच आहे असं जर तुम्ही कबूल केलं तर तुमचा मुलगा जिवंत राहील अशी भाबडी समजूत करून घेतली तुम्ही. अर्थात कोणीतरी करून दिली असेल. तशी समजूत करून कोण देणार? काळभोर. त्याचा काय फायदा? हे प्रकरण काळभोरच्या अंगाशी आलं असतं आणि त्याच्या निवडणूक प्रचारावर त्याचा विपरीत परिणाम झाला असता. बर मला एक सांगा, हो म्हणायचे काळभोरने तुम्हाला किती पैसे दिले?
पैसे कसले पैसे? तुम्ही खोटी साक्ष द्यावी म्हणून तुम्ही खोटा आरोप करतात माझ्यावर. ठीक आहे, तुम्ही खरं बोलता असं आपण समजूया, पण आता एक सांगा, ते प्रेस सतीशच आहे हे तुम्ही कसं ओळखलं? कारण ते ओळखू येण्याच्या स्थितीत नक्कीच नव्हतं. पण तुमचा संबंधच काय या केस? अहो मी पत्रकार आहे, आणि खरी गोष्ट अशी आहे गायकवाड, की त्यावेळेस तुमचा गोंधळ उडालेला होता, आणि अशा गोंधळलेल्या अवस्थेत हे प्रेस सतीशच आहे असं ठाम विधान तुम्ही करूच शकत नाही. हे तरी मान्य? हो, आणि तेच घडलंय. या प्रकरणात याच गोष्टीचा फायदा घेण्यात आलाय. मला हेच हवं. निघतो. पण म्हणजे पुन्हा तुम्ही? काळजी करू नका, मी पुन्हा तुम्हाला त्रास द्यायला येणार नाही. गोळ्या घातल्या. काय तू असं आहे? इकडे इकडे बस, हे पाणी पी. शिर्के पंचनाम्याचे कागद सरळ माझ्याकडे आले पाहिजेत. पाटील, पाटील, रामलेले मारला गेला कसा? कुणाकडून? तुम्हाला कोणी सांगितलं? अशी बातमी लपून राहत नसते पाटील. बर, तुम्ही कुणाला अरेस्ट केलंय? नाही अजून. अरे, एक पत्रकार मारला जातो आणि तुम्ही कुणालाही अरेस्ट करत नाही, स्वस्त बसताय. पेपरवाले उद्या फाडून खातील आपल्याला पाटील. पेपरवाल्यान दुसरा धंदा आहे का? आणि तो मेला, तुम्ही कशाला पिसळताय? माझ्या केस मधला महत्वाचा दुवा होता तो पाटील. तुम्ही कुणाला वाचू पाहताय? मिस्टर प्रधान, माइंड युअर ओन बिझनेस. ही केस वेगळी आहे. पण ती माझ्या केसशी संबंधित आहे पाटील. असल, जेव्हा संबंध येईल तेव्हा पाहू. अठे, म्हणजे हा खून माझ्या बीटमध्ये झालाय तेव्हा ही माझी केस आहे, आणि मला त्यात कुणाचीही लुडबुड नकोय. समजलं? ठीक आहे. अगतिक तेला सारा नाही, कंठ शोष जरी केला किती, अगतिक तेला
येतो मी दादा. मुख्यमंत्र्यांची भेट झाल्याशिवाय मी आज परत येणार नाही. राजू राजू ऐक माझं. हे बघ, या असल्या गुंडांची सामना करणं हे आपल्या हातातली गोष्ट नाही रे बाबा. माझं ऐक तू. पण म्हणून आपण मुकाट्यानं अन्याय सहन करायचा? अरे राजू, अरे आता तूच आमचा आधार. अशु तर आम्हाला सोडून गेली, आता तुलाच काय. काही होणार नाही, काही होणार नाहीये. मला तू काही काळजी करू नकोस. काय काम आहे? मला साहेबांना भेटायचंय. साहेब आता कामात आहेत, ते भेटू शकणार नाहीत. ओ प्लीज प्लीज, अहो ऐका तरी, अहो प्लीज, फक्त पाच मिनिटं. पाच सेकंड सुद्धा भेटू शकणार नाही. ते आज टेन्शन खाली आहे. निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहे, ते कळतंय ना तुला? अहो पण माझं महत्वाचं काम आहे. प्लीज, तू आता जाणार आहेस का? त्यांना भेटल्याशिवाय मी जाणार नाही. बबन, याला बाहेर काढ. चला साहेब. माझ्या दोस्तांनो, माझ्या भावानो, माझ्या आया बहिणीनो, हा विजय माझा नाही, हा माझ्या जनतेचा विजय आहे. हा विजय तुमचा आहे. तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला तो योग्यच होता हे मी दाखवून देईन. यापुढे तुमचे प्रश्न धसास लावण्यासाठी मी माझं तन मन धन अर्पण करीन असं जाहीर आश्वासन मी आपणाला देतो. यापुढे तुमच्यावर होणारे अन्याय हे माझ्यावर होणारे अन्याय असतील. तुमची दुःख ही माझी दुःख असतील. माझ्या आया बहिणींचे आशीर्वाद पाठीशी असताना आणि माझ्या तमाम मायबाप जनतेचं पाठबळ असताना मी अशी शपथ घेतो की या देशातील गुंडगिरी, भ्रष्टाचार, लाचलुचपत यांचा अहिंसेच्या मार्गाने सामना करेन. आमच्या बंधू भगिनींवर होणारे अत्याचार कमी करण्यासाठी वेळप्रसंगी आम्ही सत्याग्रहाचा अवलंब करतो. अगदी आमरण उपोषण सुद्धा करतो. कारण आपले परमपूज्य राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे सुविचार हेच माझ्यासारख्या सामान्य समाजसेवकाचं स्फूर्तिस्थान. अरे जिंदाबाद.
पापाचा बाजार निष्पाप कसे जगणार इथे निष्पाप कसे जगणार निष्पाप कसे जगणार इथे निष्पाप कसे जगणार निष्पाप कसे जगणार इथे